गेल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागाला पावसानं झोडपून काढलं कोल्हापूर जिल्ह्यात तर पूरस्थिती निर्माण झाली अनेक मार्ग बंद झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं मागील तीन दिवसांपासून पावसानं उसंत घेतली असली तरी जिल्ह्यातील पुराचं पाणी संथ कमी होतंय पंचगंगा नदी धोका पातळीवरून आहे जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागानं पुढील चार ते पाच दिवसात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुरुवार एक ऑगस्टपासून राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे